योग्य एफ आर पी मिळाल्याशिवाय ऊस देणार नाही स्वाभिमानीची धार गेली नसून लवकरच अस कळेल असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला गर्भित इशारा देताना बोलत होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अजून धार गेलेली नाही येत्या वर्षी कळेलच त्यामुळे योग्य दर मिळाल्याशिवाय ऊस देणार नाही ना कारखाने सुरू होऊ देणार नाही असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला ज्या कारखान्यांनी मागच्या वर्षी एफ आर पी दिली नाही त्या कारखान्यांवर जप्तीची कारवाई करून शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत आणि मागील वर्षाचे पैसे दिले नाहीत ते यावर्षी पण एफ आर पी देऊ देणार नाही अशा कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये अशी ही मागणी राजू शेट्टी करताना म्हणाले सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही शेतकऱ्यांनी आत्मधरणाचा प्रयत्न केला ही घटना दुर्दैवी असून याला सर्वस्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी जबाबदार असून आपण याबद्दल सरकारकडे कामात कसूर केल्याप्रकरणी तक्रार करणार आहोत सर्वोदय कारखान्याची निवडणूक ही बिनविरोध होईल असं मला वाटतं हा कारखाना आपल्या अस्तित्वासाठी लढतोय माजी आमदार संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली सभासदांची बिनविरोध करावी असं राजू शेट्टी म्हणाले जास्त मागतोय आणि आता जर का सरकार कायदान सुरू आम्ही ऊस आमचा आहे आणि योग्य पैसा मिळाल्याशिवाय आम्ही कारखान्यांना ऊस देणार नाही सरकारनं ना आता आमच्या मागे राहिलं पाहिजे कारण मागची दोन वर्षे साखर उद्योगाची अडचणण्यात घेऊन सरकारच्या सल्ल्यावरून आम्ही संयम बाळगलेला होता आता चार पैसे मिळवायची जा संधी शेतकऱ्यांना आलेली आहे अशा वेळी सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे पण सरकार जर का कायदा अनुसुव्यवस्थाचं नाव पुढं करून शेतकऱ्यांना दाबू पाहत असेल तर मग सरकारविरोध सर शेतकरी उद्रक करतील राजकीय काय नाही सध्या ऊस उस, आणि ऊसाचा दर आता तुम्हा मंडळींना संशय होता की आमची धार गेले काय नाही ती ही धार आता ह्यावर्षी कळेल <laughs>